खेळ संदीप यादवच नव्हे तर भारतीय कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी छाप सोडली आहे. भारतीय कुस्तीपटूंनी कठोर मेहनत करत मेडल्सची कमाई केली आहे. कुस्तीपटूंनी आपलं काम इमानीद्वारे पार पाडलं आणि फेडरेशनही या कुस्तीपटूंचा सन्मान करण्यात मागे राहिली नाही. पहिल्यांदा एअरपोर्टवर शानदार स्वागत, आता सन्मान सोहळ्याचा सिलसिला. निश्चितच भारतीय कुस्तीचा चेहरा बदललाय. कालपर्यंत ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांच्यापर्यंत भारतीय कुस्ती मर्यादित होती. मात्र बुडापेस्टमध्ये झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला एकामागून एक 3 नवे चेहरे मिळाले. याच विजयवीरांचा रेस मेडल जिंकणाऱ्या अमित कुमारला 5 लाख तर ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या बजरंग आणि संदीपला प्रत्येकी 3-3 लाख रुपये देऊन गौरवण्यात आलं. हाँ बिल्कुल, जैसे सुशील ने पहले 2008 में जीता था पदक, तो उसके बाद तो सभी की उम्मीद थी कि आगे मेडल आएंगे. और जैसे 10 में वर्ल्ड चैंपियन बने और 12 में 2 मेडल आए हमारे ओलंपिक में, तो अब हम जीत के आए हैं तो सबकी उम्मीद है कि रियो में अच्छा करेंगे और देश के लिए अच्छा करेंगे. मुझे देख के मैंने तो एक न्यू रख दी कि हाँ मेडल आ सकते हैं वर्ल्ड में, तो आगे आप देखेंगे कि आज मेरा आया, कल किसी और का आएगा, परसों किसी का, तो अब हर साल 1-2-3 मेडल आते रहेंगे गिरते में. या सत्कार सोहळ्यात लंडन ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमार आणि योगेश्वर दत्तनंही आपली उपस्थिती लावली होती. द्रोणाचार्य अवॉर्ड विनर आणि रेसलिंग कोच सतपाल यांनी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे 6 मेडल्स पक्के असल्याचा दावाही करून टाकला. क्योंकि जब ज्यादा मेडल आने शुरू हो जाते हैं तो सबका एक ज्यादा सोच हो जाती है कि कुश्ती कुश्ती कुश्ती, तो उसमें हमने अपने को संतुलन बना के रखना है. यही मैं अपने पहलवानों को बार बार ये चीजें उनको महसूस करवाता हूँ. और अब तो मैं ये मानता हूँ कि कम से कम 6 मेडल आने चाहिए कुश्ती में. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताने पहिल्यांदाच 3 मेडल्सची कमाई केली, त्यामुळेच आता सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त नंतर भारताचं कुस्ती मधलं भविष्य उज्ज्वल असल्याचं दिसून येत आहे. आता 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी नवा इतिहास रचला तर आश्चर्य वाटायला नको. ऋषभ शर्मा, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, एक पाऊल पुढे.